आजही 24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली डेअरडेव्हिल्स आज पुण्याच्या वॉरियर्सशी भिडणार आहेत। या दोन्ही टीम्सला या सीझनमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही। आता रायपूरमध्ये होणाऱ्या या लढतीमध्ये विजय पटकावून प्रतिष्ठा जपण्याचं आव्हान दोन्ही टीमसमोर असणार आहे। या मुकाबल्यामध्ये सेहवाग पुन्हा तडाखा दाखवणार का आणि युवराज सिंग कमबॅक करणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे। आयपीएलमध्ये आज तळाच्या दोन टीम्समध्ये मुकाबला रंगणार आहे। दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध पुणे वॉरियर्स दरम्यान रायपूरमध्ये ही लढत रंगेल। आतापर्यंत पुणे वॉरियर्सनं खेळलेले 8 मॅचेसपैकी दोनदाच ते विजय ठरलेत, तर पॉईंट्स टेबलमध्ये तळाला असलेली दिल्ली डेअर डेव्हिल्स 8 मॅचेसपैकी केवळ एकदाच विजय मिळवू शकली आहे। यामुळे निदान प्रतिष्ठा जपण्यासाठी तरी दोन्ही टीम्सना विजय आवश्यक आहे। मुंबई विरुद्ध तडाखेबंद नॉट आउट 95 रन्स करणाऱ्या सेहवागचा पुणे वॉरियर्सला खरा धोका असेल। त्याला रोखण्यासाठी पुणे वॉरियर्सला खास रणनीती आखावी लागणार आहे। तर डेव्हिड वॉर्नर या तडाखेबंद बॅट्समनचा देखील पुण्याच्या बॉलर्सना सामना करावा लागेल। याशिवाय महिला जयवर्धनीच्या रुपात एक अनुभवी बॅट्समनही त्यांच्याकडे आहे। दिल्लीच्या बॉलिंगची धुरा ही उमेश यादव, आशिष नेहरा आणि मॉर्ने मॉर्केलवर असेल। तर दुसरीकडे पुण्याकडून खेळणाऱ्या युवराज सिंगला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अद्याप तरी यश आलेलं नाही, त्यामुळे आता तरी युवीनं आपल्यातल्या प्रतिभेचं दर्शन घडवावं अशीच इच्छा त्याच्या चाहत्यांची असेल। पुण्याच्या बॅटिंगची भिस्त ही स्टीव्हन स्मिथ, एरॉन फिंच आणि रॉबिन उथप्पावर असेल, तर दिल्लीच्या बॅट्समनना रोखण्याची जबाबदारी ही भुवनेश्वर कुमार, अशोक डिंडा आणि राहुल शर्मावर असेल। विशेष म्हणजे ही मॅच छत्तीसगडमधल्या रायपूर इथं खेळली जाणार आहे। तटस्थ ठिकाणी खेळण्यात येणाऱ्या या मॅचमध्ये दोन्ही टीम्सना स्वतःचे असे हक्काचे फॅन्स असणार नाही। यातच या दोन्ही टीम्सची आतापर्यंतची कामगिरी अजिबातच चांगली झालेली नाही, म्हणूनच या मॅचबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये फार उत्सुकता नसली तरी कोणती टीम विजयी होते आणि पॉईंट्स टेबलमध्ये अखेरच्या स्थानावर न राहण्याची नामुष्की टाळते याकडे तरी फॅन्सचं लक्ष नक्कीच असेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।